ओके माझा आवाज येतोय सगळ्यांना? आता याच्यामध्ये रिफ्रेक्शन ऑफ लाईट ही कन्सेप्ट समजत असताना फर्स्ट आपल्याला अंडरस्टँड करून काय घ्यायचंय बघा. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट ही जर कन्सेप्ट समजली असेल तर त्याच्या व त्यासारख्या सेम जे टर्म आहेत इन्सिडेंट रे रिफ्लेक्टेड रे सेम त्याच टर्म आहेत. ठीक आहे बघा, आता तुम्हाला मी इथे कन्सेप्ट सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येतील. ओके, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? ए सर नो. आता याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट काय समजून घ्यायचे आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. बघा दोन्हींमध्ये काय डिफरन्स आहे, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन्स. ठीक आहे, ही फर्स्ट तुम्हाला टर्म अंडरस्टँड करायचे. आणि दुसरी कुठली आहे, रिफ्रॅक्शन. तर मी साईज कमी करून घेते म्हणजे फर्स्ट तुम्ही टर्म अंडरस्टँड करा. आता रिफ्लेक्शन म्हणजे काय बघा, तर रिफ्लेक्शन मध्ये ज्या टर्म येतात त्या टर्म कशा येतात? ठीक आहे, वन मीडियम येत आपले हे रिफ्लेक्शनच चाललेलं आहे. ठीक आहे, आता हे मिरर आहे त्यामुळे मी खालच्या बाजूने त्याला हे दाखवते. ठीक आहे, आता इथे काय होते बघा, जिथून लाईट सोर्स आहे. ठीक आहे, आपण इथे अंडरस्टँड करूया लाईट सोर्स आहे हा. मग हा लाईट सोर्स आहे त्या साईडनं जी रे येते बघा, आता ह्या साईडने रे येत असे तर ह्या रेला आपण काय म्हणतो, पहिली जी रे आहे त्याला आपण इन्सिडेंट रे असं म्हणतो. ठीक आहे, इन्सिडेंट रे. ठीक आहे, त्याच्यानंतर जेव्हा लाईट एखाद्या ऑब्जेक्टवर पडते, ठीक आहे बघा इथं पडते, मग इथं लाईट पडल्यानंतर पुन्हा ती काय होते, रिफ्लेक्ट होते. तर ह्याच रेला आपण रिफ्लेक्टेड रे असं म्हणतो.
ठीक है, रिफ्लेक्टेड रे। रिफ्लेक्टेड रे मधून जी 90 डिग्री म्हणजे 90 डिग्री जी लाईन ड्रॉ केली जाते त्या लाईनला आपण काय म्हणतोय, नॉर्मल लाईन। ठीक आहे, बघा जी इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे म्हणजे सरफेसच्या बरोबर इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे जिथं पॉइंट येतो, ठीक आहे, इथं पॉइंट येतो त्या पॉइंट मधून जी लाईन ड्रॉ केली जाते त्याला आपण नॉर्मल लाईन असं म्हणतो। ठीक आहे, आता ही नॉर्मल लाईन आहे। आता नॉर्मल लाईन आणि इन्सिडेंट रे याच्यामध्ये जो अँगल होतो, बघा नॉर्मल लाईन मध्ये इन्सिडेंट रेने जो अँगल का क्रिएट केला जातो त्याला इन्सिडेंट अँगल असं म्हटलं जातं, स्मॉल आय। ठीक आहे, नेक्स्ट, आता ही जी रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल लाईन या दोन्हींच्या मध्ये जो अँगल तयार होतो त्याला अँगल ऑफ रिफ्लेक्टेड। बघा रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्शन ही कन्सेप्ट आपल्याला अंडरस्टँड करायची, फर्स्ट मी रिफ्लेक्शन सांगते। ठीक आहे, मग बघा आता तुम्हाला इथपर्यंत ही कन्सेप्ट लक्षात आलेली असेल। जी रे लाईट पासून सरफेस पर्यंत फर्स्ट रे येते त्याला आपण इन्सिडेंट रे म्हणतो, आणि जी रे इन्सिडेंट रे आली तिथून पुन्हा रिफ्लेक्ट होते त्याला आपण रिफ्लेक्टेड रे असं म्हणतो। ओके, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे जिथे सरफेस मध्ये येते, ओके बघा ह्या सरफेस मध्ये येते आणि तिथून सरफेस पासून 90 डिग्री लाईन ड्रॉ केली जाते त्याला आपण नॉर्मल लाईन असं म्हणतो। ठीक आहे, नॉर्मल लाईन पासून इन्सिडेंट रे पर्यंत जो अँगल तयार होतो त्याला आपण इन्सिडेंट अँगल असं म्हणतो, म्हणजेच अँगल आय। त्यानंतर रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल लाईन याच्यामध्ये जो अँगल क्रिएट होतो त्याला आपण अँगल ऑफ रिफ्लेक्टेड असं म्हणतो। ठीक आहे, आता रिफ्लेक्शन मध्ये काय लक्षात ठेवायचे, तर हे रिफ्लेक्शन जे आहे ते एकाच मीडियम मध्ये घडत असत। बघा ही कन्सेप्ट सगळ्यात लक्षात ठेवा, ही जे आहे ते एकाच मीडियम मध्ये घडत असते। मग रिफ्रॅक्शन मध्ये काय डिफरन्स आहे? ठीक आहे, आता रिफ्रॅक्शन जर पाहिलं तर रिफ्रॅक्शनला दोन किंवा तीन मीडियम असतात। दोन किंवा दोन पेक्षा किती असतात? ठीक आहे, मी इथं फॉर एक्झाम्पल टू मीडियम देते। आता इथे टू मीडियम म्हणजे कोणते मीडियम असतील रे, काय गेस करू शकता तुम्ही इथे? टू मीडियम म्हणजे कोणते मीडियम असतील इथे? ओके, थोडं गेस करा, तुम्हाला काय वाटतं म्हणजे इथं टू किंवा थ्री मीडियम असू शकतात, पण कोणते मीडियम असू शकतील रे इथे? ही कन्सेप्ट समजली तर मग तुम्हाला पूर्णपणे समजलं की रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन याच्यामध्ये काय डिफरन्स आहे। गेस करा फक्त तुम्ही, थोडं काय असेल? बरं ठीक आहे, जरी बर स्क्रीन दिसते सगळ्यांना, माझा आवाज येतो का सगळ्यांना क्लिअर? ए सर नो, माझा आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर? यस ओके ठीक आहे, बोलायचे सगळ्यांनी, शांत बसू नका, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये कन्सेप्ट। बघा आता याच्यामध्ये जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण फर्स्ट पाहूया। आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला टू मीडियम सांगितलेले आहेत, मग आता टू मीडियम म्हणजे कोणते? बघा आता आपण जिथे राहतो तिथे काय आहे, इयर प्रेझेंट आहे, हा इयर एक प्रेझेंट आहे, एक मीडियम झालं। ठीक आहे, आणि अजून एक एक्झाम्पल घेते, ते म्हणजे एका ग्लासमध्ये तुम्ही वॉटर ठेवलं, हे एक एक्झाम्पल बऱ्याच वेळी पाहिलं असेल तुम्ही, तुम्हाला ते मी एक्सप्लेनेशननी सांगणारच आहे। आणि वॉटर मध्ये तुम्ही एखादी पेन्सिल घेतलेली आहे,
बघा मी इथे पेन्सिल घेतलेली आहे आणि जे वॉटर आहे वॉटरला कलर जरा वेगळा घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्क्रीन जेव्हा दिसत नसेल तेव्हा सांगायचं आहे मला. ठीक आहे, हे वॉटर आहे आणि ह्या वॉटर मध्ये काय केलेलं आहे तर आपण पेन्सिल घेऊया. फक्त मला तुम्ही डिफरन्स सांगायचं की तुम्हाला ह्याच्यामध्ये काय डिफरन्स दिसत. ठीक आहे, मी पेन्सिल घेतलेली आहे. थोडस इथे ड्रॉ करताना हे झालेलं आहे, मी पुन्हाच ड्रॉ करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर आता बघा याच्यामध्ये तुम्हाला मला काय सांगायचं होतं तर इथे जी पेन्सिल आहे ती इअर मीडियम मध्ये आहे. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड मीडिया कोणता आहे रे इथे? वॉटरच आहे, लक्षात घ्या. म्हणजे रिफ्रॅक्शन मध्ये दोन मीडिया आहेत. तर फर्स्ट मीडिया कोणता आहे इथे? तर एअर आहे. आणि सेकंड मीडिया कोणता आहे? वॉटर आहे, लक्षात घ्या. मग रिफ्रॅक्शन होत असताना तुम्हाला इथे काय फरक दिसतोय रे? जेव्हा रिफ्रॅक्शन होतं, रिफ्रॅक्शन कुठे होतं? एअर मीडिया मधून वॉटर मीडिया मध्ये होतंय. पण काय डिफरन्स दिसतोय का तुम्हाला इथे? ए सर नो? बोलायचंय फास्ट, जे तुम्हाला वाटतंय ते बोलायचंय. डिफरन्स वाटतोय का इथे काही? पेन्सिल जशी एअर मीडियामध्ये दिसते तशीच तुम्हाला वॉटर मीडियामध्ये दिसते का? ओके, जशी तुम्हाला एअर मीडियामध्ये दिसते तशीच वॉटर मीडियामध्ये दिसते का? ए सर नो, दिसते का तुम्हाला तशीच? करिश्मा, विवेक, चैतन्य, आदित्य, आदित्य, सगुप्ता, शिवांजली तशीच दिसते का? संस्कार, ए सर नो? ठीक आहे, येस येस. ओके, बघा तर आता आपल्याला इथे काय करायचंय बघा. तर मी तुम्हाला इथे सांगते कि जेव्हा तुम्ही इथे पेन्सिल पाहताय तेव्हा पेन्सिल इथे तुम्हाला वॉटर मध्ये पाहाल तेव्हा तुम्हाला ती बेंड झालेली दिसेल. ओके, म्हणजे आली म्हणजे सरळ ही लाईन कशी यायला पाहिजे होती? ऍक्च्युली अशा पद्धतीने यायला पाहिजे होती. तर इथे काय होतंय? बेंड झालेली दिसते. मग हे कशामुळे होतंय? तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, म्हणजे ज्या मीडियामध्ये एखादा सबस्टन्स तुम्ही दोन मीडियामध्ये गेला असेल तर तिथं रिफ्रॅक्शन होतंय. ठीक आहे, मग हे रिफ्रॅक्शन झाल्यामुळे काय होतंय? तर इथं बेंड झालेले दिसते. तर रिफ्लेक्शन जे आहे ते एकाच मीडियामध्ये होतं आणि रिफ्रॅक्शन आहे ते दोन मीडियामध्ये होतं. ओके, लक्षात ठेवायचं रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. तर जे रिफ्लेक्शन आहे ते काय होतंय? तर एक एकाच मीडियामध्ये होतंय आणि जे रिफ्रॅक्शन आहे त्यामध्ये दोन मीडिया कन्सिस्ट आहेत. ओके, इथे कन्सेप्ट क्लिअर झाली का? रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन, ए सर नो? बोलायचंय फास्ट, इथे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली का? रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. याचा अर्थ म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट अजूनही कळालेली नाहीये. समजले का कन्सेप्ट तुम्हाला ही?
ठीक आहे. बघा, मला वाटतं तुम्हाला तर रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन ही कंडिशन समजली असेल. तर रिफ्लेक्शन वन मीडियामध्ये घडतं आणि रिफ्रॅक्शन हे टू मीडियामध्ये घडतं. म्हणजे एकाच मीडियामध्ये तुम्ही पाहू शकता ऑब्जेक्ट आणि तुम्ही एकाच इअर मीडिया प्रेझेंट आहे. पण रिफ्रॅक्शन मध्ये मी जे इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, इअर मीडिया मधून पेन्सिल गेलेली आहे आणि वॉटर मीडिया मध्ये आहे, हे रिफ्रॅक्शन मध्ये येतं. आता इथे पण काय होतं ते आता नेक्स्ट आपण पाहणारच आहोत. ओके, तर ही कन्सेप्ट समजली असेल तर आपण आपल्या टॉपिकला स्टार्ट करूया. आता टॉपिकला स्टार्ट करत असताना याच्यामध्ये फर्स्ट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याची डेफिनेशन आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायची आहे. बघा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, आता इथे आरई चुकून आलेलं आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना क्लिअरली? ओके, हो मॅडम. बघा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लाईट चेंजेस इट डिरेक्शन व्हेन गोइंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडिया टू अनादर ट्रान्सपरंट मीडिया, दिस इज कॉल्ड द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, की ज्या पद्धतीने मी तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलेलं होतं, कशाचं एक्झाम्पल दिलेलं होतं, वॉटर आणि पेन्सिल. ठीक आहे, आता इथे डेफिनेशन पुन्हा एकदा पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लाईट चेंज इट डिरेक्शन व्हेन गोइंग फ्रॉम द वन ट्रान्सपरंट मीडिया टू अनादर ट्रान्सपरंट मीडिया, दिस इज कॉल्ड द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. वन्स अगेन, लाईट चेंजेस इट डिरेक्शन व्हेन गोइंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनादर ट्रान्सपरंट मीडियम, दिस इज कॉल्ड द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजेच इथे दोन मीडिया आहेत. पहिली मीडिया जी आहे वॉटर मध्ये जी आपण पेन्सिल घातलेली, तर इयर मधून पेन्सिल गेलेली आहे. ओके, बघा, आता इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगते की तुमचं जे आहे, तर रिफ्रॅक्शन मध्ये इथे जी आपण पेन्सिल घेतलेली आहे ते फर्स्ट मीडिया कोणता प्रेझेंट आहे, इथे इयर मीडिया प्रेझेंट आहे. आणि हीच पेन्सिल कुठे गेलेली आहे, खाली. मग सेकंड मीडिया आहे तो वॉटर. म्हणजे दोन्ही ट्रान्सपरंट मीडिया आहेत. तिथे काय होते, जी डिरेक्शन आहे, जेव्हा वॉटर मध्ये पेन्सिल जाते तेव्हा काय होते, त्याची डिरेक्शन चेंज होतीये. तुम्हाला वॉटर मध्ये जर पेन्सिल आहे ती जर पाहिली तर ती वेगळ्या पद्धतीने दिसेल. ठीक आहे, बघा आता इथे. ओके, डेफिनेशन सगळ्यांच्या लक्षात आली का, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ए सर, नो, डेफिनेशन लक्षात आली का सगळ्यांना रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ची? ओके, बघा आता नेक्स्ट. आता ही जी डायग्राम आहे ती तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, इथे पेन्सिल आहे, तर या पेन्सिल ची काय होते, डिरेक्शन चेंज झालेले दिसते. आता ह्या डिरेक्शन मध्ये जर पाहिलं तर मी मगाशी सांगितलंय रिफ्रॅक्शन ही आहे ते दोन मीडिया मध्ये घडतंय. तर पहिलं मीडिया कोणतं आहे रे, इथे फास्ट मध्ये सांगायचंय, पहिलं मीडिया याच्यामध्ये कोणतं आहे? ओके, फास्ट सांगायचं, याच्यामध्ये हे जे मीडिया आहे ते कोणतं मीडिया आहे? ओके, बोला फास्ट. इयर मीडिया आहे, लक्षात घ्या, हा कोणता मीडिया आहे, इयर. इयर मीडिया मध्ये पेन्सिल प्रेझेंट आहे. मग सेकंड मीडियम कोणता आहे रे? ओके, फास्ट बोलायचंय, कोणता आहे सेकंड मीडियम? अरे बोलायचंय मानो, मी आताच एवढंच सांगितलं तुम्हाला, हे सेकंड मीडिया कोणतं आहे? वॉटर आहे. वॉटर, वॉटर आहे सेकंड मीडियम. आता बघा, बरोबर, पेन्सिल कुठे गेलेली आहे, इथे वॉटर मध्ये एंट्री केलेली आहे. इथे मग वॉटर मध्ये एंट्री केल्यानंतर हे कशा पद्धतीने दिसायला पाहिजे तरी आपल्याला, तर ही जी लाईन आहे ती सरळ पुढे जायला पाहिजे होती ना, अशी.
ठीक आहे, पण ही लाईन तशी गेलेली आहे का? जेव्हा वॉटर मध्ये पेन्सिल ने एंटर केली जाते तेव्हा थोडस डिरेक्शन चेंज होतंय. लक्षात घ्या काय होतंय, तर त्याचं जे डिरेक्शन आहे ते चेंज होतंय ह्या डिरेक्शनने दिसते. म्हणजेच इथे थोडक्यात बेंड झालेली दिसते. ओके, म्हणजेच रिफ्रॅक्शन मध्ये टू मीडिया प्रेझेंट आहेत, एक इयर मीडिया प्रेझेंट आहे, आणि जेव्हा वॉटर मध्ये पेन्सिल एंटर करते तेव्हा मीडिया ही सेकंड येते. आणि जेव्हा सेकंड मीडिया मध्ये एखादी थिंक एंटर करते तेव्हा काय होत आहे, तर त्याचं डिरेक्शन चेंज करते. लक्षात घ्या, मग इथे डिरेक्शन जे चेंज होत आहे ते तुम्हाला इथे बेंड झालेलं दिसतंय. मग आता याच्याच डेफिनेशन मधून पहिली दोन्ही मीडिया हे ट्रान्सपरंट आहे, पहिली मीडिया एअर आहे, सेकंड मीडिया वॉटर आहे, मग याचं रिफ्रॅक्शन कुठे होत आहे? ओके, बोलायचं आहे फास्ट, रिफ्रॅक्शन कुठे होत आहे? रिफ्रॅक्शन इथं होत आहे, लक्षात घ्या. कारण हे जे वो पेन्सिल आहे ती पहिली एअर मीडिया मध्ये आणि एअर मीडिया मधून वॉटर मीडिया मध्ये होते तेव्हा रिफ्रॅक्शन इथे घडत आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, बघा आता इथे पाहिलं तर त्याची डेफिनेशन पण आहे. तर डेफिनेशन काय आहे रे, इथं लाईट चेंज इन डिरेक्शन व्हेन गोइंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडिया टू अनादर ट्रान्सपरंट मीडिया, दिस इज कॉल्ड द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता वन ट्रान्सपरंट मीडिया कोणता आहे, इयर मीडिया आहे. ओके, टू अनादर ट्रान्सपरंट मीडिया सेकंड मीडिया कोणता आहे रे, पटकन बोलायचंय फास्ट. आपण एक्झाम्पल पाहिलं त्याच्यावरून. ओके, सेकंड ट्रान्सपरंट मीडिया कोणता आहे, सेकंड ट्रान्सपरंट मीडिया कोणता आहे, वॉटर आहे ना. दोन मीडिया घेतलेत, इयर आणि वॉटर मीडिया. दिस इज कॉल्ड द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके, समजलं का एक्झाम्पल सगळ्यांना? येस ऑर नो? एक्झाम्पल समजले का सगळ्यांना? ए सर नो, तुम्ही माइक ओपन करून पूर्ण बोला, तुम्हाला आवाज नाही. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. तर रिफ्रॅक्शन साठी टू मीडिया लागतात आणि टू मीडिया मधून जेव्हा एखादी थिंग एंटर करते तेव्हा त्याचं रिफ्रॅक्शन होत आहे. आता याच्यामध्ये बघा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऍक्टिव्हिटी टू दिलेली आहे तुम्हाला, ऍक्टिव्हिटी वन आणि ऍक्टिव्हिटी टू. तर हे तुम्ही रीड करायचे, त्यातली एक ऍक्टिव्हिटी आहे, त्या ऍक्टिव्हिटी आपण याच्यामध्ये घेतलेलीच आहे. आणि दुसरी ऍक्टिव्हिटी आहे, की 4.5 रुपीज इन मेटल स्पेसल. ओके, आता एखादं वॉटर घेतलं असेल आणि त्या वॉटर मध्ये तुम्ही जर कॉइन टाकला 5 रुपीजचा, तर तो तुम्हाला कॉइन कशा प्रकारे दिसतोय रे? ठीक आहे, बघा आपण काय करूया, एक व्हेसल घेऊया. वन मिनिट, मी आता इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. हे व्हेसल घेतलेलं आहे आणि ह्या व्हेसल मध्ये काय केलेलं आहे, तर आपण कॉइन घेतलेला आहे. मग हा कॉइन जो आहे तो कुठे आहे, इथं आहे. जेव्हा तुम्ही वॉटर घ्याल याच्यामध्ये, बघा आता याच्यामध्ये वॉटर घेतलं, ऍक्टिव्हिटी सांगते तुम्हाला मी. त्याच्यामध्ये आपण वॉटर घेऊया. आता ती ऍक्टिव्हिटी रिअली इथे तुम्हाला दिसणार नाही, पण काय होईल ते मला फक्त सांगा. ठीक आहे, तुमच्या समोरच घेते ते, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. बघा मी इथे वॉटर घेते,
ठीक आहे. मग हा कॉइन कसा दिसेल रे तुम्हाला? जेव्हा कॉइन एकदम बॉटमला आहे, पण वॉटर मधून जेव्हा तुम्ही कॉइन पाहता तेव्हा तुम्हाला कॉइन कसं दिसेल? ओके, फास्ट बोलायचं, कॉइन कसं दिसेल तुम्हाला? हा ओके, माइक पूर्णपणे ओपन करायचं आणि बोलायचं, तरच मला आवाज येतोय ते तुमचा. मेटॅलिक वेसल. ओके, मेटॅलिक वेसल. पण तोच जो कॉइन आहे तो कॉइन तुम्हाला अपसाईडला असल्यासारखा वाटेल. इथं ऍक्च्युली असताना कुठे डाऊन साईडला आहे, पण तोच कॉइन तुम्हाला कसा दिसणार आहे? अपसाईडला दिसणार आहे. बघा, जेव्हा तुम्ही तो एक्सपेरिमेंट करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. ठीक आहे, बघा जेव्हा एक्सपेरिमेंट कराल तर तुम्ही जेव्हा वरून पाहाल तेव्हा तुम्हाला काय वाटणार आहे? हाच कॉइन तुम्हाला अपसाईडला असल्यासारखा वाटणार आहे. मग असं का होत आहे? तर ह्या सगळ्याचं रिझन जे आहे ते रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या मेटॅलिक वेसल मध्ये कॉइन खाली टाकाल तेव्हा काय होणार आहे? तो कॉइन बॉटमला न दिसता तुम्हाला असं वर असल्यासारखा, अपसाईडला असल्यासारखा दिसेल. ओके, तर हे कशामुळे होत आहे? तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट याच्यामुळे ही कन्सेप्ट अशी होते. त्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला रीड करायच्या आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी नंबर 3. ठीक आहे, तर ऍक्टिव्हिटी 3 मध्ये आपल्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट, जे रिफ्रॅक्शन आहे लाईटचं, ते पाहायचंय. आणि तुम्हाला प्रॅक्टिकलला सुद्धा हे आहे, मी गेल्या वर्षी जो व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला मी आज पाठवणार आहे की ते एक्सपेरिमेंट कशा पद्धतीने करायचं आणि प्रत्येकाला हे एक्सपेरिमेंट करायचंय, लक्षात ठेवा. तर आता ह्या एक्सपेरिमेंटची माहिती ऐकायची, कारण तुम्हाला हा एक्सपेरिमेंट करायचा पण आहे आणि एक्झामला तुम्हाला याच्यावर 4 मार्कला क्वेश्चन विचारला जातो. ओके, तर आता आपण हे पाहणार आहोत किती वेळ राहिलेला आहे, म्हणजे पूर्ण आपलं एक्सप्लेनेशन होईल का? होईल होईल, काही प्रॉब्लेम नाहीये. आता सगळ्यांनी ही डायग्राम पाहिजे फर्स्ट आणि ड्रॉही करून घ्यायचे डायग्राम. जे ऍक्टिव्हिटी नंबर 3 आहे त्या ऍक्टिव्हिटी नंबर 3 वरती तुम्हाला 4 नंबरच्या क्वेश्चन मध्ये 1 मार्कला असे 4 क्वेश्चन सुद्धा याच्यावरून विचारले जाऊ शकतात. ह्याच्यामध्ये ही जी डायग्राम आहे ती डायग्राम कशाची आहे? तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईटची आहे. तर आता मी फर्स्ट तुम्हाला इथे कन्सेप्ट समजून सांगते. बघा, आता याच्यामधून ए आणि बी हा जो पॉइंट आहे तो इन्सिडेंट रे आहे. ठीक आहे, आता इन्सिडेंट रे नंतर अशी सरळ लाईन पुढे यायला पाहिजे होती, पण हा जो पूर्ण PQRS हा जो आहे तो ग्लास स्लॅब आहे. तर ह्या ग्लास स्लॅब मधून लाईट एंटर ए पॉइंट पासून इथपर्यंत झालेली आहे आणि तीच लाईट एंटर पुन्हा ग्लास स्लॅब जो आहे त्या ग्लास स्लॅब वरती झाले. मग जेव्हा ग्लास स्लॅब मध्ये होते तेव्हा हा मीडिया आहे तो फर्स्ट इयरचा आहे आणि सेकंड मीडिया आहे तो ग्लास स्लॅब आहे. ठीक आहे, तर आपण ऍक्टिव्हिटी आधी रीड करूया आणि जेव्हा ऍक्टिव्हिटी रीड कराल तेव्हा तुम्हाला हे पुढच्या सगळ्या कन्सेप्ट रीड करून सांगेल. आता ऍक्टिव्हिटी फर्स्ट काय आहे बघा, ऍक्टिव्हिटी नंबर 3, कीप ए ग्लास स्लॅब ऑन ए ब्लँक पेपर्स अँड ड्रॉ आउट लाईन ऑन द PQRS. तर ह्याच्यामध्ये फर्स्ट ग्लास स्लॅब घ्यायचंय आणि त्या ग्लास स्लॅब वरून फर्स्ट पेन्सिलने तुम्हाला लाईन ड्रॉ करायचे. कोणती लाईन ड्रॉ करायचे? बघा, ग्लास स्लॅब ठेवून बरोबर त्याची जी आउटलाईन आहे ती ड्रॉ करायची. कोणती? PQRS ही जी आहे ती आउटलाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, मी आज ते प्रॅक्टिकल तुम्हाला पाठवते, जरूर सगळ्यांनी पहा ते प्रॅक्टिकल कसं आहे, कारण प्रत्येकाला स्कूल सुरू झाल्यावर आपल्याला ते प्रॅक्टिकल करायचं आहे कंपल्सरी. मग ही आउटलाईन घेतलेली आहे. नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे, ड्रॉ अ इन्क्लाइन स्ट्रेट लाईन ऑन द साईड PQ टू दॅट इज द इंटरसेक्टेड PQ ऍट द यन. तर ह्याच्यामध्ये आपल्याला यन ही लाईन ड्रॉ करायचंय. परसेस 2 पिन्स व्हर्टिकल ऍट 2 पॉइंट AB. ठीक आहे, आता इथून काय करायचंय बघा, तर यन ही लाईन ड्रॉ करायचे, पण ह्याच्यामध्ये ज्या पिन आहेत त्या पिन आपण ए आणि बी
ही लाइन पण ड्रॉ करायची आहे आपल्याला फर्स्ट. मग ही लाइन जेव्हा तुम्ही नॉर्मल लाइन करून ही लाइन त्याला ड्रॉ करायचे, ड्रॉ करत असताना इथे बघा तुम्हाला ब्ल्यू कलरचा डॉट दिसतोय, तिथे एक पिन हे करायचे आहे आणि दुसरी पिन जी आहे ती आपण बी ह्या पॉइंटला ड्रॉ करणार आहोत. तर ऍक्च्युअली आता इथे काय करायचंय, ए ह्या पॉइंटला एक पिन लावणार आहोत, बी ह्या पॉइंटला एक पिन लावणार आहोत, ठीक आहे. मग आता इथे जेव्हा आपण पिन लावणार आहोत तेव्हा इथे लक्षात ठेवायचे की फर्स्ट तुम्हाला नॉर्मल लाईन जी आहे ती तुम्हाला काय करायचे ड्रॉ करायचे. मग जेव्हा ए बी आहे तो काय आहे रे, इन्सिडेंट रे आहे का रिफ्लेक्टेड रे आहे? ओके फास्ट बोलायचंय. व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा तर हा जो सुरुवातीचा रे येतो त्याला आपण इन्सिडेंट रे असं बोलतो, ठीक आहे. म्हणून ए बी जो आहे तो आपला इन्सिडेंट रे असणार आहे. पण फर्स्ट आपल्याला जेव्हा ग्लास स्लॅबची डायग्राम आउटलाईन मारून घेऊ तेव्हा नॉर्मल लाईन ड्रॉ करायचे आणि ती तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायचे. तर ए ह्या पॉइंटवर एक पिन जोडायचे, बी ह्या पॉइंटवर एक पिन जोडायचे, ठीक आहे. बघा आता नेक्स्ट, लुक ऍट द पिन ए अँड बी फ्रॉम द अपोजिट साइड ऑफ द स्लॅब अँड पर्सिस pin C and D vertically, so the image of the AB are lined with the CD. बघा आता याच्या नंतरची प्रोसेस काय करायची, तुम्ही इथे पिन आहे त्या लावलेल्या आहेत ए पॉइंटला आणि बी पॉइंटला. मग आता ग्लास स्लॅबच्या अपोजिट साईडनी पाहायचंय तुम्हाला, ओके. आणि ग्लास स्लॅबच्या अपोजिट साईडनी जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा काय करायचे, ह्या ज्या पिना एका लाईन मध्ये दिसतात त्याच पिना तुम्हाला अपोजिट साईडनं कुठे दिसतात तिथे पिना लावायचे, सी आणि डी ह्या पॉइंटला. तिथे अंदाज पंचे लावायचे नाहीये, तर काय करायचे ह्या ग्लास स्लॅबच्या ए आणि बीच्या अपोजिट साईडला म्हणजे इथे तुम्ही पाहायचं आहे आणि पाहून तुम्हाला एका लाईन मध्ये कुठे पिना दिसतात त्याच पिना तुम्हाला इथे लावायचे आहेत आणि त्यालाच लेबलिंग सी आणि डी करायचं आहे आणि लाईन म्हणून घ्यायचे आणि त्यांना पुन्हा नॉर्मल लाईन ड्रॉ करायचे ग्लास स्लॅब पासून. लक्षात आलं काय करायचंय, ए बी जिथे पिन आहे तीच पिन तुम्हाला कुठल्या पॉइंटवर दिसते तिथे तुम्हाला पिन लावून घ्यायचे त्याच लाईन मध्ये. प्रॅक्टिकल करताना तुमच्या लक्षात येईल सी आणि डी ह्या लाईनला मारून घ्यायचे. पुन्हा काय करायचंय, ही लाईन ड्रॉ करायचे सी आणि डी, ठीक आहे. लाईन ड्रॉ केल्यानंतर त्याला नॉर्मल लाईन जिथं इंटरसेक्ट झाली आहे ही लाईन तिथेच नॉर्मल लाईन ओढून घ्यायची आहे. कारण मी रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये सांगितलेले की जिथे इंटरसेक्ट होतोय पॉइंट तिथे आपण काय करतो नॉर्मल लाईन ड्रॉ करतो, ओके. आता नेक्स्ट प्रोसेस बघा, जॉईन द पॉइंट एम अँड एन. आता जी नॉर्मल लाईन पहिली घेतलेली आहे ए बी त्याला एन नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर नॉर्मल लाईन जी सी आणि डी ला घेतलेली आहे त्या लाईनला पण एम नाव दिलेलं आहे. आता ह्या ग्लास स्लॅब मध्ये एन आणि एम हे काय करायचे, जॉईन करायचे लाईन. लक्षात घ्या ही जी आहे ती लाईन आपल्याला इथे जॉईन करायचे. मग आता ही लाईन जेव्हा जॉईन कराल तेव्हा बघा पुढे नेक्स्ट, जॉईंट पॉइंट एम अँड एन ऑब्झर्व द इन्सिडेंट रे ए एन अँड इमर्जंट रे एम डी, ओके. आता तुम्हाला इमर्जंट रे आणि इन्सिडेंट रे, इन्सिडेंट रे तुम्हाला माहिती झालेलं आहे, इमर्जन्स रे तोही पॉइंट मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. तर आता इथे काय सांगितलंय ह्या डायग्राम मध्ये, तर तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलेलं आहे की इन्सिडेंट रे हा जो आहे तो इन्सिडेंट रे आहे. नेक्स्ट जो बाहेर पडतोय इयर मध्येच बाहेर पडतोय, लक्षात घ्या. पहिली एंट्री कुठे आहे इयर मध्ये, दुसरी लाईट एंट्री कुठे आहे ग्लास मध्ये आणि ग्लास मधून पुन्हा इयर मध्ये बाहेर पडतोय, ओके. तीन ठिकाणी तर इयर आहे, हा ग्लास स्लॅब आहे आणि इयर. मग ग्लास स्लॅब पासून पुन्हा काय होते ती रे बाहेर पडते, ओके. आता तुम्हाला ऑब्झर्व करायचंय अँगल ऑफ इन्सिडंट अँड अँगल ऑफ इमर्जन, ओके. आता बघा काय सांगितलेलं आहे, ए बी जेव्हा रिफ्रॅक्शन होतंय, कुठे रिफ्रॅक्शन होतंय सेकंड मीडियामध्ये ग्लास मध्ये. मग जेव्हा रिफ्रॅक्शन होतोय तेव्हा इथे अँगल जो दाखवलेला आहे तो अँगल कोणता आहे, तर रिफ्रॅक्शनचा अँगल आहे. लक्षात घ्या हा जो अँगल आहे तो रिफ्रॅक्शनचा आहे. मग ह्या अँगल मधून लाईट जाऊन पुन्हा काय करताय ते, तर ग्लास स्लॅबच्या बाहेर एंट्री करतोय म्हणून पुन्हा इथे इन्सिडेंट रे होतो. जो पहिला रे येतो त्याला आपण इन्सिडेंट रे म्हणतो. म्हणजे इथेपर्यंत रिफ्रॅक्शन झालंय,
अजून रिफ्रॅक्शन करते. कुठे रिफ्रॅक्शन करते? तर ग्लास स्लॅब मधून पुन्हा ते इयर मध्ये येतोय. म्हणजे बघा रिएक्शन काय होते, पहिल्यांदा लाईट इयर मीडियामध्ये येते, इयर मीडियामधून ग्लास स्लॅब मध्ये जाते. हे झालं फर्स्ट रिफ्रॅक्शन. आता सेकंड रिफ्रॅक्शन कुठे होते बघा, ग्लास स्लॅब मधून लाईट पुन्हा इयर मीडियामध्ये जाते, हे सेकंड रिफ्रॅक्शन होते. ही गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची. फर्स्ट रिफ्रॅक्शन कुठे होते, लाईट रे एअर मीडियामधून येते आणि एअर मीडियामधून ग्लास स्लॅब मध्ये एंट्री करते. हे झालं फर्स्ट रिफ्रॅक्शन. आता सेकंड रिफ्रॅक्शन काय होते, तर ग्लास स्लॅब मध्ये जी लाईट आहे ती पुन्हा एअर मीडियामध्ये जाते, म्हणजे हे सेकंड रिफ्रॅक्शन झालं. इथे इथे सेकंड रिफ्रॅक्शन आणि इथे फर्स्ट रिफ्रॅक्शन झालंय. ठीक आहे. आता फर्स्ट रिफ्रॅक्शन होत असताना इन्सिडंट, हिचा अँगल जो मेक होतोय तो फर्स्ट अँगल ऑफ इन्सिडंट, आणि त्याला जेव्हा तो रिफ्रॅक्ट होऊन ग्लास स्लॅब मध्ये जातो तेव्हा इथं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन नाही, अँगल ऑफ रिफ्लेक्शन होतोय. ठीक आहे. आता इथे ब्ल्यू कलरची जी डॉटेड डॉटेड लाईन दाखवली, जर आपल्याला ही स्ट्रेट लाईन जर पाहिली लाईटची, तर ते ऍक्च्युअली कशी जायला पाहिजे होती रे, या पद्धतीने जायला पाहिजे होती. पण जेव्हा एखादी थिंग्स दुसऱ्या मीडियामध्ये जाते तेव्हा काय होतं, त्याचं बेंडिंग होते, डिरेक्शन बेंड होते, स्ट्रेट लाईन मध्ये जात नाही. हे दाखवलंय अशा पद्धतीने जायला पाहिजे होते, पण तशी जात नाहीये, तर त्याचं काय होतंय, रिफ्रॅक्शन होत आहे आणि त्याचं डिरेक्शन बेंड होत आहे, म्हणजे डिरेक्शन चेंज होत आहे. ठीक आहे. मग इथे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन होत आहे आणि हे झालं फर्स्ट रिफ्रॅक्शन. आता ग्लास स्लॅब मध्ये जी लाईट आहे तीच लाईट पुन्हा काय होते, तर इयर मीडियामध्ये जाते, म्हणजे इथे दुसरं रिफ्रॅक्शन होत आहे. मग आता इथे जो अँगल बनतोय फर्स्ट, तो आय वन दिलेला आहे, आणि जेव्हा ग्लास स्लॅब मधून इयर मीडियामध्ये जातोय तेव्हा नॉर्मल लाईन बरोबर तो अँगल ऑफ एमर्जंट हा तयार करतोय. ठीक आहे. ई दिलेला आहे इथे. ओके, समजलं का इथपर्यंत सगळ्यांना, येस ऑर नो? येस. ठीक आहे. समजलं नसेल तरी सांगा, मी तुम्हाला पुन्हा हा पॉइंट समजून सांगते. बघा आता याच्यामध्ये फर्स्ट समजून घ्यायचं आपल्याला, द फर्स्ट रिफ्रॅक्शन ऑकरन्स व्हेन लाईट रे एंटर द ग्लास फ्रॉम द इयर ऍट एंड. फर्स्ट रिफ्रॅक्शन कुठे होतंय रे, इथं होतंय. म्हणजेच लाईट रे ही इयर मधून येते आणि ती कुठे एंटर करते, ग्लास स्लॅब मध्ये. म्हणजे फर्स्ट रिफ्रॅक्शन इथं होतंय, नॉर्मल लाईन इयर मध्ये होत आहे. ठीक आहे. ऑन द साइड ऑफ पी क्यू, हे जी पी क्यू साइड आहे ग्लास स्लॅबची, तिथे काय होत, त्याचं रिफ्रॅक्शन होत. द सेकंड रिफ्रॅक्शन ऑकरन्स व्हेन लाईट एंटर इयर थ्रू द ग्लास ऍट पॉइंट द यम ऑन द साइड एस आर. ओके, आता सेकंड रिफ्रॅक्शन होत आहे ते कोणत्या साइडला होत आहे, एस आर ह्या साइडला होत आहे. लक्षात घ्या, एस आर ह्या साइडला होत आहे. फॉर द फर्स्ट रिफ्रॅक्शन द अँगल ऑफ इन्सिडंट इज आय फाय, फॉर द सेकंड इट इज द आय वन. द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ऍट द एंड इज द आर. ओके, बघा आता ह्याच्यामध्ये फर्स्ट रिफ्रॅक्शन मध्ये अँगल ऑफ आय हा जो आहे तो एन पॉइंट वर आहे, आणि सेकंड रिफ्रॅक्शन मध्ये अँगल ऑफ आय वन आहे, म्हणजे इन्सिडेंटला आहे. ठीक आहे. नेक्स्ट, नोट दॅट द आय वन इज इक्वल टू आर. बघा आपल्याला इथे काय एक्सप्लेन करायचं सगळ्यात महत्वाचं समजून घ्यायचंय. मी इथे पेन्सिल घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, अँगल नोट करायचंय, अँगल आर इज इक्वल टू अँगल आय वन. ठीक आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट इथे नोट करायचंय की आय वन इज इक्वल टू आर, म्हणजे जेवढा अँगल आय वन असणार आहे तेवढाच अँगल आय आर असणार आहे. हे फर्स्ट तुम्हाला इथे ऑब्झर्व करायचं आहे आणि ते प्रॅक्टिकली ऑब्झर्वेशन केलं जातं. ठीक आहे. पण हा तुम्हाला रूल्स माहिती पाहिजे, आय वन इज इक्वल टू आय आय. अँड सेकंड रिफ्रॅक्शन द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज ई विच इज द इक्वल टू द आय. ओके, आता सेकंड काय आहे, तर याच्यामध्ये अँगल ऑफ आय
बघा अँगल ऑफ आय इज इक्वल टू अँगल ऑफ ई. ओके, अँगल ऑफ आय इज इक्वल टू अँगल ऑफ ई म्हणजे बघा अँगल ऑफ आय इज इक्वल टू अँगल ऑफ ई. फर्स्ट आपण काय नोटिफिकेशन केलं होतं, अँगल ऑफ आय वन इज इक्वल टू अँगल ऑफ आर. ठीक आहे, ओके. ऑन द बोथ पॅरलर साइड पी क्यू अँड आर एस म्हणजे इथे जी साइड पी क्यू जी आहे, ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसते का क्लिअरली? आणि आर एस, ठीक आहे, म्हणजे इथे जी एस आर जी आहे ते आर एस असं जरी केलं तरी चालतं. ठीक आहे, ऑफ द ग्लास स्लॅब द चेंज द डिरेक्शन ऑफ लाईट रे इज इक्वल बट अपोजिट डिरेक्शन. म्हणजे याच्यामध्ये जेव्हा रिफ्लेक्शन होते तेव्हा काय होत आहे, याच्यामध्ये डिरेक्शन चेंज होते. कुठे डिरेक्शन चेंज होते रे? इथे डिरेक्शन चेंज होते ना, लक्षात घ्या. जेव्हा रिफ्लेक्शन होत आहे तेव्हा याची जी डिरेक्शन आहे ऍक्च्युली डिरेक्शन या डिरेक्शनने जायला पाहिजे होतं, पण जेव्हा रिफ्लेक्शन होत आहे तेव्हा काय होत आहे, त्याची डिरेक्शन चेंज होते. ठीक आहे, चेंज जरी झाले तरी पुन्हा रिफ्लेक्शन होऊन पुन्हा ह्या डिरेक्शनने जात आहे, लक्षात घ्या. रिफ्लेक्शन काय होत आहे, ह्या डिरेक्शनने जातोय. मग याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे ऑब्झर्व, तर अँगल आय इज इक्वल टू अँगल ई. ओके, हे इक्वल अँगल आहेत आणि अँगल आर इज इक्वल टू अँगल आय वन, हे दोन्ही सारखे आहेत हे ऑब्झर्व केलेलं आहे. ओके, सो Does the light ray MD, आता ही लाईट रे जी सांगितलेली आहे MD, the emerging from the glass slab is parallel to the incident ray AN. आता ही जी इन्सिडेंट रे आहे AN आणि ही जी MD ही काय आहे, लाईट रे आहेत. मग ह्या लाईट रे ज्या आहेत त्या कशा आहेत, पॅरलर आहेत. Once again, thus the light ray MD emerging from the glass lamp is parallel to the ray AN on the side PQ, the glass lamp. But emergent ray is somewhat displaced with the respect to the incident ray. Okay? आता याच्यावरून काय होतंय बघा, मी फर्स्ट पॉइंट इथे एक्सप्लेन करते. तर चेंज इन डिरेक्शन ऑफ लाईट, आता इथे जी लाईट रे आहे आपण ऑब्झर्व काय काय केलेले ते बघा, इथे जी लाईट रे आहे AN इथपर्यंत ते काय करते, डिरेक्शन चेंज करतो. हे पहिल्यांदा आपण ऑब्झर्व केलेले, चेंज इन द डिरेक्शन ऑफ लाईट. ओके, सेकंड, फॉर गिवन पेअर ऑफ मीडिया रेशियो ऑफ द अँगल ऑफ आय अँड अँगल ऑफ आर इज द कॉन्स्टंट. म्हणजेच यामध्ये जे अँगल आय आणि आर आहेत ते कॉन्स्टंट आहेत. ठीक आहे, बर, इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं का, हे जे अँगल आय इज इक्वल टू अँगल ई, अँगल आय वन इज इक्वल टू अँगल आर, आपण जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे ते लक्षात आलं का सगळ्यांच्या इथपर्यंत? यस, ओके, यस. ठीक आहे, आपण नेक्स्ट पॉइंट पाहूया. याच्यामध्ये बघा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा पॉइंट दिलेला आहे. आता लॉ ऑफ रिफ्रॅक्शन, आता लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आपल्याला कशावरून पाहिजे, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ह्या पॉइंट वरून आपण जो डायग्राम दिलेले, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पासिंग थ्रू द ग्लास स्लॅब ह्या डायग्राम वरूनच आपण जो लॉ आहे तो लॉ पाहणार आहोत, द लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. आता लॉ ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये तुम्हाला आताच मी सांगितलं होत की अँगल आय इज इक्वल टू अँगल ई, तोच लॉ आहे इथे. बघा जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, इन्सिडेंट रे AN, ओके, इन्सिडेंट रे AN. ठीक आहे, बघा आता इन्सिडेंट रे कुठे आहे, ए अँड यन. नेक्स्ट काय सांगितलंय बघूया आपण, इन्सिडेंट रे AN अँड रिफ्रॅक्टेड रे NB. ठीक आहे, रिफ्रॅक्टेड रे NB ऍट द पॉइंट इन्सिडेंट N. आता इथे इन्सिडेंट पॉइंट कुठे आहे रे,
हा जो यन पॉइंट अपन दिलेला आहे तो इंसिडेंट पॉइंट आहे, लक्षात घ्या. हा जो पॉइंट आहे तो यन इंसिडेंट पॉइंट आहे. बघा, ऍट द पॉइंट इंसिडेंट यन आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल टू द सरफेस ऑफ द स्लॅब. ऍट द पॉइंट दॅट मीन्स सी डी अँड थ्री. मग आता इथे कोणत्या कोणत्या रेज आपण पाहिलेल्या आहेत बघा, त्याच पॉइंटला आपण कोणत्या कोणत्या रे पाहिलेल्या आहेत बघा. मी पुन्हा एकदा सांगते, याच्यामध्ये व्हेरी गुड, म्हणजे फर्स्ट जो आहे तो इन्सिडेंट रे पाहिलेला आहे. त्याच्यानंतर इन्सिडेंट रे मध्ये काय होत आहे, रिफ्लेक्टेड रे एक पाहिलेला आहे. तीन रेज पाहतोय आपण, लक्षात घ्या. ही जी आहे ते रिफ्लेक्टेड रे आहे, इन्सिडेंट रे आहे, नॉर्मल लाईन आहेत. ह्या तीन लाईन इथे ड्रॉ केलेल्या आहेत. फर्स्ट आहे तो ए बी, यन ही इन्सिडेंट रे आहे, यन हा त्याला नॉर्मल पॉइंट ड्रॉ केलेला आहे, आणि रिफ्लेक्टेड म्हणजे तीन रे आहेत, इन्सिडेंट, नॉर्मल आणि रिफ्रॅक्शन हे आहे. ठीक आहे, बघा नेक्स्ट. दॅट मीन्स द थ्री इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल आर इन द सेम प्लेन, एकाच प्लेन वरती ह्या लाईन ड्रॉ आहेत. ओके, फॉर ए गिवन पेअर ऑफ द मीडिया द रेशो ऑफ द साइन आय टू द साइन आर इज द कॉन्स्टंट. हियर आय इज द अँगल ऑफ इन्सिडेंट, आर इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, बघा म्हणजे आपल्याला इथे फर्स्ट आपण नोटीस काय केलेलं आहे, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. ठीक आहे, त्या आपण पुढे एक्सप्लेनेशन ने तर एक्सप्लेन करणारच आहोत, पण ही डायग्राम सगळ्यांना समजलेली आहे का? येस ऑर नो? येस. बघा आता लॉ ऑफ रिफ्लेक्शन मध्ये आपण पॉइंट पाहणार आहोत. लेट अस स्टडी द लाईट रे एंटरिंग ए ग्लास स्लॅब फ्रॉम इयर. ओके, फ्रॉम इयर as shown in the figure. Here an, okay, an is the incident ray and nb is the refracted ray. The first edge mode, incident ray are refracted ray at the point of the incident an. म्हणजे याच्यामध्ये जो आहे, ऍक्च्युली ते दुसरी डायग्राम आहे बरं का, कारण मी तुम्हाला इथे ही दाखवलेली, बघू एक मिनिट मी घेतली का पाहते, शक्यतो नाही घेतलेली मी ती डायग्राम, नाही घेतलेली. ठीक आहे, तुम्ही तुमच्या बुक मध्ये पहा, किंवा इथे मी 2 मिनिटात म्हटला तरी ड्रॉ करून दाखवते लॉजच्या ह्याच्यामध्ये. सगळ्यांना स्क्रीन दिसते का क्लिअरली? हो मॅडम. बघा आता तुमच्या बुक मध्ये जी डायग्राम दिलेली आहे ती मला वाटते अशा पद्धतीने दिलेली आहे. हा ग्लास स्लॅब काढलेला आहे. एक मिनिट मी जरा छोटी हे घेते. वन मिनिट. हा ग्लास स्लॅब आहे. ठीक आहे, आता हा ग्लास स्लॅब मध्ये काय केलेला आहे, जो इन्सिडेंट रे आहे तो इन्सिडेंट रे काय होत तर ग्लास स्लॅब मध्ये मध्ये हा जो आहे तो इयर मीडिया आहे, लक्षात घ्या. मग आता आपण ह्याला काय करणार आहोत, नॉर्मल लाईन ड्रॉ करणार आहोत. एक मिनिट, सॉरी दुसरीकडे गेली माझी नॉर्मल लाईन. ठीक आहे, ही नॉर्मल लाईन ड्रॉ करणार आहोत. आता ही नॉर्मल लाईन ड्रॉ केल्यानंतर याच जे रिफ्लेक्शन होत आहे ते रिफ्लेक्शन काय होणार आहे, चेंज होणार आहे. डिरेक्शन का चेंज होणार आहे, कारण याला दुसरं मीडियम घेतलंय, त्यामुळे याची जी डिरेक्शन आहे ती चेंज होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याची जी आहे ती चेंज होणार आहे. मग आता इथे पॉइंट ए लेबलिंग केलेलं आहे. ओके, नेक्स्ट जी नॉर्मल लाईन घेतलेली आहे ती एन. आता नॉर्मल लाईन कुठली आहे रे,
ही आणि इथे इन्सिडेंट पॉइंट आहे, लक्षात घ्या इन्सिडेंट पॉइंट काय आहे, कारण इयर मधून लाइट एंटर ग्लास स्लॅब मध्ये करते म्हणून इथे जिथे एंटर करते तिथे इन्सिडेंट पॉइंट असा इंडिकेट केला जातो. नेक्स्ट ही जी लाईन आहे ती बी आहे. आता याच्यामध्ये ए एन कितपर्यंत काय आहे, इन्सिडेंट रे आहे. मग आता इन्सिडेंट रे म्हणजे नॉर्मल लाईन आणि इन्सिडेंट मध्ये जो अँगल तयार होतो त्याला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ आय. लक्षात घ्या अँगल ऑफ आय म्हणजे हे म्हणतो. ठीक आहे, बघा ए ह्या पॉइंट पासून एन हे काय आहे, इन्सिडेंट रे आहे. आणि नॉर्मल लाईन आणि इन्सिडेंट रे मध्ये जो अँगल तयार होतो त्याला आपण इन्सिडेंट रे असं म्हणतो. ठीक आहे, आता इन्सिडेंट रे झाल्यानंतर पुढे कोणती रे येते, तर ही जी रे आहे ती रिफ्रॅक्टेड रे आहे. लक्षात घ्या ही जी रे आहे ती रिफ्रॅक्टेड. आपण आधी रिफ्लेक्शन म्हणत होतो पण ही दुसऱ्या मीडियामध्ये काय होते, रिफ्लेक्टेड रे. पहिली जी लाईट रे येते त्याला आपण काय म्हणतो, इन्सिडेंट रे असं म्हणतो. ठीक आहे, आता इथे रिफ्रॅक्टेड रे आहे. मग आता रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल लाईन याच्यामध्ये जो अँगल तयार होतो त्याला आपण अँगल ऑफ रिफ्लेक्टेड म्हणजेच अँगल ऑफ आर म्हणजेच रिफ्रॅक्टेड असं म्हणतो. सॉरी रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्शन. बघा आता इथे आपल्याला काय पाहायचं आहे या पॉइंट मध्ये, आता रिफ्रॅक्टेड रे आणि इन्सिडेंट रे हे तुम्हाला समजलं का, फास्ट मध्ये सांगा. हो ओके, बघा आता हा जो पहिला मीडिया आहे तो कोणता मीडिया आहे. ओके, मी जरा थोडस हे बदलते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हा जो पहिला इन्सिडेंट रे जातोय तो मीडिया आहे इयर. आता सेकंड मीडिया कोणता आहे रे, ते मी इकडे लिहिते ग्लास स्लॅब. ठीक आहे, सेकंड मीडिया आहे तो ग्लास आहे. म्हणजे ग्लास स्लॅब कशाचं म्हणलेलं आहे, तर जे ग्लासचं मटेरियल आहे त्याच्यापासून बनलेले. आता हे दोन मीडियामध्ये घडत आहे. ठीक आहे, बघा आता मी तुम्हाला याच्यावर माहिती सांगते काय आहे. लेटेस्ट स्टडी ऑफ द लाईट रे एंटर अ ग्लास स्लॅब फ्रॉम इयर. आता ह्याच्यामध्ये जी लाईट एंटर होते ती कुठून एंटर होते, एअर मध्ये होते. म्हणजेच या एअर मधून अशा प्रकारे लाईट एंटर होते. मग ही जी लाईट एंटर होते ती कुठे होते, सेकंड मीडिया मध्ये होते. तर सेकंड मीडिया म्हणजेच ग्लास स्लॅब. लक्षात घ्या बघा, म्हणजे इयर मीडिया मधून ग्लास स्लॅब मध्ये लाईट एंटर होते. हिअर ए यन, ओके, हिअर ए यन इज द इन्सिडेंट रे. ए यन काय आहे, तर इन्सिडेंट रे आहे. लक्षात घ्या ए एन जो आहे तो इन्सिडेंट रे. ठीक आहे, बघा मी इथे घेते ए एन, हा काय आहे, इन्सिडेंट रे. मी शॉर्टकट मध्ये लिहिते, लक्षात घ्या हा ए एन आहे तो इन्सिडेंट रे आहे. नेक्स्ट द इन्सिडेंट रे ए एन आणि एन बी, एन बी काय आहे रे, इथं जो लेबलिंग केलेला आहे एन बी तो काय आहे. कुठला रे आहे इन्सिडेंट रे, ए एन कुठला आहे इन्सिडेंट रे, पण तो ग्लास स्लॅब मध्ये पुन्हा लाईट एंटर झालेली आहे. मग हा एन बी कुठला रे येईल रे, रिफ्रॅक्टेड. व्हेरी गुड, बघा ही तो एन बी आहे तो रिफ्रॅक्टेड रे येईल, रिफ्लेक्शन नाही रिफ्रॅक्टेड रे. ठीक आहे, बघा ही तो जो आहे एन बी तो रिफ्रॅक्टेड रे येणार आहे. सो आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला पहिला पॉइंट पाहिजे. आता पहिला पॉइंट काय आहे तो आपण इथे बघू. इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे ऍट द पॉइंट ऑफ द इन्सिडेंट यन. आता इथे जो इन्सिडेंट पॉइंट आहे तो कोणता आहे रे, यन आहे. कारण ए ही इन्सिडेंट रे आहे ते जे कुठे होते इन्सिडेंट,
तर यन ह्या पॉइंटवर काय होतंय त्याचं इन्सिडेंट होतंय. आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल टू सरफेस ऑफ द ग्लास स्लॅब ऍट द पॉइंट दॅट मीन्स सी डी. आता इथे जे आपण नॉर्मल लाईनला नाव नाही दिलेलं तर नॉर्मल लाईन सी आणि हे आहे ते डी खाली घेतलेले. म्हणजे नॉर्मल लाईन आपण दोन ठिकाणी गेलेली आहे तर एक इन्सिडेंट म्हणजे इयर मध्ये एक आहे आणि ग्लास स्लॅब मध्ये आहे. इयरच्या अपोजिट जी नॉर्मल लाईन जाते ग्लास स्लॅब मध्ये. ओके लक्षात येते का मी काय सांगते ते बघा. आता इथे मी काय सांगते तुम्हाला मी हे नाही सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही नॉर्मल लाईन आपण अशी ड्रॉ केलेली आहे ठीक आहे. बघा मग अशी ड्रॉ केली तशीच ते आपण खाली घेतलेले. पण नॉर्मल लाईन कुठे कुठे आहे तर इयर मीडिया मध्ये पण आहे आणि ग्लास स्लॅब मध्ये. मग इयर मीडियाच्या अपोजिट जी येते नॉर्मल लाईन ती कुठे येते ग्लास स्लॅब मध्ये. म्हणजे अपोजिट येते ते कुठली आहे डी आहे लक्षात घ्या. सो द ग्लास स्लॅब ऍट द पॉइंट सी डी अँड देअर आर द थ्री इन्सिडेंट रे द इन्सिडेंट रे रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईन. आता इथे तीन रे आहेत. कोणत्या तीन रे आहेत रे. ओके फास्ट बोलायचे तीन रे कोणते आहेत इथे. इन्सिडेंट रे रिफ्रॅक्टेड रे हा आणि ओके व्हेरी गुड. बघा ही आहे इन्सिडेंट रे. सेकंड ही तर यन बी तो कुठला आहे रिफ्रॅक्टेड रे. आणि ही जी नॉर्मल लाईन ड्रॉ केलेली आहे ह्या तीन रे आपल्याला इथे पाहायला मिळतात लक्षात घ्या. ज्या पद्धतीने आपण रिफ्लेक्शन मध्ये इन्सिडेंट रे नॉर्मल लाईन आणि रिफ्लेक्शन रे पाहिली होती त्याच पद्धतीने रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये पण आपण तीन रे पाहतोय. पण त्याच्यामध्ये इन्सिडेंट रे त्याच्यानंतर नॉर्मल लाईन आणि रिफ्रॅक्शन रे ह्या तीन रेज आपण इथं पाहतोय ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये आपल्याला एक्सप्लेन काय करायचंय. फॉर ए गिवन पेअर ऑफ मीडिया म्हणजे आपण इथे दोन मीडिया घेतलेले आहेत. कोणते दोन मीडिया घेतलेले आहेत रे फास्ट सांगा. कोणते घेतलेले दोन मीडिया. एअर अँड ओके बघा याच्यामध्ये दोन मीडिया घेतलेले आहेत इयर आणि सेकंड आहे तो ग्लास मीडिया घेतलेले. दोन मीडिया आहेत ठीक आहे. बघा मग फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया हिअर इयर अँड ग्लास द रेशो ऑफ द साइन आय टू साइन आर. मग आता इयर मीडियामध्ये काय होतंय तर अँगल ऑफ आय म्हणून साइन आय म्हटलेलं आहे आणि अजून कशाचं घेतलेलं आहे तर साइन आर म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. बघा साइन आर ओके. फॉर अ गिवन पेअर ऑफ द मीडिया हिअर इयर अँड ग्लास द रेशो ऑफ द साइन आय टू द साइन आर टू अ कॉन्स्टंट. म्हणजे हे दोन्ही कसे आहेत कॉन्स्टंट आहेत. हा वन मिनिट मी चेक करते. ओके आपलं टायमिंग पुढे गेलेलं आहे. कुणीही मला सांगितलं नाही की आपला टायमिंग फिनिश झालाय म्हणून. ठीक आहे कंटिन्यू करायचा का आपण. तुम्ही सरांचं लेक्चर जॉईन करता. ओके वन मिनिट मी सरांना विचारते. ठीक आहे सर तिकडे लेक्चर घेतात 8 स्टँडर्ड वरती तर आपण लेक्चर कंटिन्यू करूया थोडा वेळ आणि मग जो राहिलेला भाग आहे तो आपण उद्या पाहूया. बरं इथपर्यंत सगळ्यांना कन्सेप्ट समजलेत का. हो हो आता मी तुम्हाला इथे काय दाखवत होते की आपल्याला रॉ हे काय करायचंय
इधे अपने काय दाखवायचं आहे तर साइन आय अपॉन साइन आर हा जो स्नेल्स लॉ आहे तो कॉन्स्टंट आहे तो आपल्याला इथे दाखवायचा आहे. वन मिनिट मी जरा काय करते याची जी साईज आहे ती जरा छोटी घेते म्हणजे तुम्हाला दिसेल. बघा मग इथे रिफ्रॅक्शन मध्ये काय सांगितलेलं आहे हा लॉ आपल्याला लॉ मध्ये सांगायचा आहे. साइन ठीक आहे अजून साईज याची कमी करते वन मिनिट. साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट ठीक आहे इज इक्वल टू कॉन्स्टंट ठीक आहे. हा जो लॉ आहे तो लॉ कोणाचा आहे तर स्नेल्स लॉ आहे. ठीक आहे आता साइन आय अपॉन द साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता साइन हा साइन आय हा कुठे प्रेझेंट आहे तर एअर मीडियामध्ये आहे. साइन आर हा कुठे प्रेझेंट आहे तर ग्लास स्लॅब वरती प्रेझेंट आहे. ओके बघा सो द फॉर द गिवन पेअर ऑफ द मीडिया हिअर एअर अँड ग्लास द रेशो ऑफ द साइन आय टू साइन आर इज ए कॉन्स्टंट. हिअर आय इज द अँगल ऑफ इन्सिडंट. साइन आर घेतलेला आहे तर आय काय आहे अँगल ऑफ इन्सिडंट. नेक्स्ट बघा अँड आर इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड. हा जो आर घेतलेला आहे तो काय आहे रिफ्रॅक्टेड आहे. पण हे दोन्ही कॉन्स्टंट आहेत कोणाच्या लॉ प्रमाणे स्नेल्स लॉ याच्याप्रमाणे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे लॉ ऑफ रिफ्रॅक्शन ही कन्सेप्ट सगळ्यांच्या लक्षात आली का येस ऑर नो. ठीक आहे बघा आता आतापर्यंत आपण याच्यामध्ये काय पाहिलेलं आहे तर याच्यामध्ये जे पाहिलेलं आहे ते मी तुम्हाला दुसऱ्या स्क्रीनवर दाखवते. ठीक आहे तर आपण याच्यामध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये जे पाहिलेलं आहे फर्स्ट पॉइंट तर फर्स्ट पॉइंट आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे अँगल ऑफ रे पाहिलेले. ठीक आहे आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते रे पाहिलेले आहेत रे फास्ट मध्ये सांगा. इन्सिडेंट रे पाहिलेली आहे त्यानंतर नॉर्मल लाईन व्हेरी गुड रिफ्रॅक्टेड रे पाहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर इमर्जन्स जे आहे ते इमर्जन्स रे ही पाहिलेली आहे. आता इमर्जन्स रे कुठे पाहिलेली आहे मी पुन्हा एक्सप्लेनेशन कारण तुमचा पुन्हा गोंधळ होणार आहे. हा आपण ग्लास स्लॅब घेतलेला आहे. ठीक आहे आता ग्लास स्लॅब मध्ये घेतल्यानंतर वन मिनिट हा आपला ग्लास स्लॅब आहे. ठीक आहे आणि इयर मधून म्हणजे बघा दोन मीडिया आहेत हा आहे इयर आणि हा आहे ग्लास दोन मीडिया आहेत. तर इयर मधून फर्स्ट इन्सिडेंट रे जाते. ठीक आहे इथे इन्सिडेंट पॉइंट आहे मग ह्या इन्सिडेंट पॉइंट मधून काय होत आहे पुन्हा इथे रिफ्लेक्टेड रे होते. ठीक आहे पुन्हा रिफ्लेक्टेड होऊन पुन्हा दुसरा इन्सिडेंट होतो इथे रिफ्रॅक्शन सेकंड होते. हे रिफ्रॅक्शन फर्स्ट आहे आणि हे रिफ्रॅक्शन सेकंड. आता फर्स्ट कसं आहे तर लाईट रे इयर मधून ग्लास मध्ये जाते हे फर्स्ट रिफ्रॅक्शन आहे. पुन्हा लाईट ग्लास मधून इयर मध्ये येते म्हणजे हे सेकंड आहे. ठीक आहे आता ह्या ग्लास स्लॅब मधून जेव्हा लाईट बाहेर येते तेव्हाची ही लाईन अशी आहे. ठीक आहे इथं आता ए आणि नॉर्मल लाईन एन घेऊया. याला नॉर्मल लाईन ड्रॉ करते मी ही नॉर्मल लाईन आहे. ठीक आहे दुसरीकडेच गेले वन मिनिट. ठीक आहे ही नॉर्मल लाईन आहे यालाही आपण नॉर्मल लाईन ड्रॉ करूया. नॉर्मल लाईन स्ट्रेट असते लक्षात घ्या मग त्या नॉर्मल लाईन आपण एम असं नाव देऊया. मग इथे अँगल ऑफ इन्सिडंट होतो. ठीक आहे लक्षात घ्या
इथे अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड होतोय, इथे अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड होतोय, इथे अँगल ऑफ इन्सिडेंट होतोय, म्हणजे त्याला आपण आय वन नाव दिलेलं आहे. ठीक आहे, आता ह्या ग्लास स्लॅब मधून लाईट कुठे एंटर करते, इयर मध्ये करते, लक्षात घ्या हा इयर प्रेझेंट आहे. मग इथं अँगल ऑफ इमर्जन्सिंग असं होतंय, म्हणजे त्यालाच ई असं नाव दिलेलं आहे. जेव्हा ग्लास स्लॅब मधून लाईट एंटर इयर मध्ये करते तेव्हा ह्या अँगलला नाव दिलेलं आहे ते इमर्जन्स. म्हणजे हे आरे आपण पाहिलेले आहेत. याच्यामध्ये ऑब्झर्वेशन काय केलेलं आहे, तर अँगल आय इज इक्वल टू अँगल ई. ओके, त्यानंतर अँगल आय वन इज इक्वल टू अँगल आर. ठीक आहे, म्हणजे हे आतले जे अँगल आहेत ते कसे आहेत, इक्वल आहेत. लक्षात घ्या, अँगल आर इज इक्वल टू अँगल आय वन, इथे आय वन आहे. अँगल आय इज इक्वल टू अँगल ऑफ ई, अशा पद्धतीने इथे हे केलेले आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. नेक्स्ट पॉइंट काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला मी काय काम करते बघा, लक्षात घ्या. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे ना, त्याला मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवते, तो व्हिडिओ फर्स्ट पहा, मग आपण नेक्स्ट पिरियडला काय करूया, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो एक्सप्लेन करूया. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो कसा काढला जातो तो लक्षात येईल. ठीक आहे, मग मी काय करते, आता तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो, तो व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदा नाही समजला तरी दुसऱ्यांदा पहा, म्हणजे लक्षात येईल. कारण तो प्रॅक्टिकल सहित सांगितलं, म्हणजे पहिल्यापासून जे पॉईंट सांगितलेले आहेत ना ते पॉईंट तुमच्या लक्षात येतील. ठीक आहे, बरं, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का मला सांगा. ए सर ना, इथपर्यंत कुणाला पॉइंट समजले नाहीत, असं जर त्यातला कुठला पॉइंट असेल तर तो सांगा, आपण तो घेऊया, नाहीतर मग मी व्हिडिओ पाठवते. ओके ठीक आहे. ओके काजल, नेक्स्ट अजून कुणाला काही प्रॉब्लेम नाही ना. विवेक, संस्कार, आदित्य, ओके, शिवांजली, निशिगंधा, अनुराधा, अमर, सृष्टी, कुणाला काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत. ओके ठीक आहे, मग मी क्लास एंड करते आणि तुम्हाला आताच मी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे ना तो तुम्हाला व्हिडिओ पाठवते, तो पहा आणि त्याच्यावरून पुढची कॉन्सेप्ट आपली क्लिअर होणार आहे हे पण लक्षात घ्या. कारण साइन आर अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट, ओके, इज इक्वल टू कॉन्स्टंट हा रेशो कसा आलाय, तर तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहाल तेव्हा आज जे शिकवलेलं आहे तेही तुम्हाला एक्सप्लेन होईल आणि कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. मग पुढे तो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा पॉइंट पाहणार आहोत. ओके ठीक आहे, कुणाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर आपण लेक्चर इथे एंड करतोय. ओके, हॅव अ ग्रेट डे, बाय.